दडपण प्रयोगशाळेची सुरुवात तशी एका ऍक्टिव्हिटीतनं खरं तर झाली. त्या काळात मी 6वी 7वीला फिजिक्स किंवा जनरल सायन्स शिकवत असे. त्यावेळेला त्याच्यात एक भाग होता की लिव्हर्स, पुलीज असे सिम्पल मशीन्सचे भाग त्याच्यामध्ये होते. आता हे जर का खडूफळ्याच्या सहाय्यानं शिकवलं तर अत्यंत कंटाळवाणं होतं, आणि म्हणून मी असा विचार केला की यांना जरा प्रयोगशाळेत घेऊन जाऊन काहीतरी ऍक्टिव्हिटीज देऊया. आणि मग त्यातनं मी कन्क्लुजन असं काढलं की जे बौद्धिक गोष्टी असतात त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी हाताने काम नाही केलं तर ते उपयोगात येत नाही. आणि म्हणून मग मी एक गंमत केली, साध्या आपल्या ज्या स्थानिक वर्तमानपत्र असतात त्याच्यामध्ये छोट्या जाहिरातींमध्ये एक जाहिरात दिली, जुने मेकॅनो पाहिजेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्या इकडे एका वेळेला 20 जणांना काम देता येतील एवढे मेकॅनो येऊन पडले. आणि ती मला असं वाटतं की धडपड प्रयोगशाळेची सुरुवात होती. आपल्याला जर का इनोव्हेटर्स तयार करायचे असतील तर एका वेळेला हातांना मुलांना धडपडमध्ये जाऊन जसं हाताने काम करायला लावायला लागेल, तसंच दुसऱ्या बाजूला त्यांची क्रिएटिव्हिटी वाढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे बौद्धिक कसरती करून घ्यायला लागतील. त्याच्यातला उद्देश असा आहे की प्रश्न सोडवणारी माणसं घडवायचे. आणि म्हणजे आजूबाजूच्या वातावरणामध्ये ज्या सगळ्या समस्या आहेत त्यांच्यावरचं उत्तर शोधायला विद्यार्थ्यांना आपल्याला उद्युक्त करायचं आहे. आणि म्हणून ज्ञानप्रवी प्रशालेमध्ये खूप वेगळ्या प्रकारचे एक्सपोजर्स मुलांना दिली जातात आणि यातून त्यांना मग समस्या लक्षात येतात की अरे याच्यावरती काम केलं पाहिजे. मला असं वाटतं की मुलांना आपल्याला हे करायला शिकवायचं आहे की समाजात असणाऱ्या समस्यांना उत्तर देण्यासाठी धडपडमध्ये काम करायचंय. तर ज्यावेळेस मी याच्या म्हणजे आयडियाज वेगवेगळे विचार करत होतो तर त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की म्हणजे माझ्या गावाकडे माझ्या आजी आजोबांची शेती आहे, तर तिथे ते त्यांचं पीक झाल्यावर सगळं कांदे वगैरे सुकवायला ठेवतात. मग तेव्हा जर मध्येच पाऊस आला तर मग पाहिलेलं आहे की त्यांना किती कष्ट पडतात इतकं सगळं एकत्र आत आणण्याचं शेडमध्ये. तर मग त्याच्याऐवजी आपण जर हे शेड तिथे बसवलं की जेणेकरून पाऊस आल्यावर ते भिजणार नाही पण ऊन पण लागेल त्याला, तर मग खूप बरं होईल असं मला वाटलं. म्हणून मग मी ही आयडिया माझ्या डोक्यात आली की म्हणजे बेसिकली जर पाऊस आला तर मग एखाद्या ओपन जागेला ऑटोमॅटिकली कवर करण्यासाठी आहे आणि हे पुढे ऑटोमॅटिकली सरकतं आणि ज्यावेळेस परत पाऊस जातो तर मग त्यास थोड्या वेळाने ते ऑटोमॅटिकली उघडतं. पण आधी कौशल्य आणि मग प्रश्न सोडवणं असं नसून प्रश्न सोडवायला सुरुवात करायची आहे आणि कौशल्य शिकायची आहेत असं ते या सगळ्या धडपडच्या पाठीमागचं उद्दिष्ट आहे. धडपड हा शाळेचाच भाग असल्यामुळे शाळेच्या वेळापत्रकामध्ये धडपडचे तास असतात. सो 5वीपासून 10वीपर्यंत जर बघायला गेलं तर हँड टूल्सपासनं पॉवर टूल्स आणि मग डिजिटल टूल्स असे मुलं वापरत जातील, शिकत जातील अशी साधारण योजना केलेली आहे. त्याचबरोबर आपण प्रत्येक इयत्तेला 2 कोर्स देतो आहे, त्याच्यामध्ये एक जो आहे तो टेक होम ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा डू इट युअरसेल्फ आहेत आणि दुसरा जो भाग आहे तो डिझाईन थिंकिंगशी जोडलेला आहे. मग 5वीमध्ये मुलं काय करतात तर 5वीतला 2 कोर्स जे आहेत त्याच्यामध्ये वुडवर्किंग आहे, पेपर वर्क आहे. त्यानंतर 6वीला आपण ॲडव्हान्स वुडवर्किंग दिलेलं आहे, त्यानंतर मेकॅनिक्स दिलेलं आहे. 7वीमध्ये 2D ड्रॉइंग, ऑन पेपर ड्रॉइंग आणि दुसरा जो भाग आहे तो 3D डिझाईनचा आहे, त्याच्यामध्ये मुलं कॅट डिझाईन करतात. 8वीमध्ये ॲनालॉग सर्किट डिझाईनचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये आपण स्विचिंग लॉजिक करून घेतो आणि दुसरा भाग जो आहे तो 2D डिझाईनचा आहे. त्यानंतर 9वीमध्ये आपण PCB मेकिंग मुलांकडनं करून घेतो, ज्याच्यामध्ये सोल्डरिंग करतात. त्यानंतर दुसरा भाग जो आहे तो सिम्युलेशनचा आहे, ज्याच्यामध्ये लॉजिक डिझाईनचे सर्किट्स मुलं सिम्युलेट करतात. आणि 10वीला जे 2 पार्ट दिलेले आहेत त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल मॉडेलिंग आणि आर्किटेक्चर मॉडेलिंग असे 2 भाग केलेले आहेत. शाळेमध्ये खरं तर 2 प्रकारचे तास आहेत. एक प्रकारचा तास जो आहे तो शाळेच्या वेळापत्रकात घातलेला आहे
आणि त्याच्यामध्ये शाळेतले सर्व विद्यार्थी या तासाला जातातच. याचं कारण का? तर प्रत्येकाने याची चव घेतलीच पाहिजे, प्रत्येकाने याचा थोडा तरी अनुभव घेतला पाहिजे. तुम्हाला आवडो न आवडो, तुम्ही याचा थोडा अनुभव घेतला पाहिजे. कारण पुष्कळ वेळेला मुलं हे आपल्याला जमतं आहे का नाही हे तपासून न बघताच ठरवून टाकतात, मला हे जमणार आहे किंवा मला हे जमणार नाही आहे. पण मगाशी मी म्हटलं तसं की काही मुलं ही जन्मतःच धडपडी असतात, अशी मुळातच धडपडी असलेली मुलं असतात, त्यांची ही धडपड मारून टाकली जाऊ नये म्हणून दुसऱ्या प्रकारचे तास शाळेमध्ये ठेवलेत, त्याला आम्ही म्हणतो स्पेशल इंटरेस्ट ग्रुप, विशेष अभिरुची गट. सो स्पेशल इंटरेस्ट ग्रुप हा शाळेच्या वेळा व्यतिरिक्त आहे, ॲडिशनल एक तास, ज्याच्यामध्ये जी 10-15 मुलं इंटरेस्टेड आहेत त्यांच्यासाठी शिक्षक आणि लॅब शाळेच्या आधी एक तास उपलब्ध आहे. एखादा 5वीतला मुलगा म्हणू शकतो की मला लेझर कटिंग शिकायचं आहे, 3D प्रिंटिंग शिकायचं आहे, किंवा एखादा 6वीतला मुलगा म्हणेल की मला इलेक्ट्रॉनिक शिकायचं आहे, तर ती प्रोव्हिजन आपण SIGमध्ये केलेली आहे. तिथे मुलांची संख्या कमी आहे, शिक्षक आहे, सो प्रत्येकाला काहीतरी वेगळं एक्सप्लोअर करायचं असेल तर ती संधीसुद्धा आपण मुलांना SIGमधून देत आहोत. सुरुवातीच्या काळात प्रश्न असा होता की आता हे मुलं तर हौशी आहेत, मुलांना सगळं करायचं असतं, मग यांना मार्गदर्शक कुठनं आणायचं, शिक्षक कुठनं आणायचे. तर मला असं लक्षात आलं की आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये अशी खूप मुलं असतात की ज्यांना हौसेनं या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. मग मी सुरुवातीला थोडंसं असा विचार केला की ह्यांना आपण इथे येऊ द्यावं आणि त्यांना पाहिजे ते करू द्यावं. सुरुवातीच्या काळामध्ये असे त्यांचे इंजिनिअरिंगचे प्रोजेक्ट्स मुलांनी इथे येऊन केले, पण त्याचा फायदा शाळेला झाला. इथल्या शाळेतल्या मुलं ही बघत होती हे दादा कसं काम करतात, हे कसं विचार करतात, आणि हळूहळू ते दादा लोक ही या मुलांच्या साठीचे प्रोजेक्टचे गाईड ठरायला लागले. आणि मजा यायला लागली, कॉलेजमधली मुलं त्यांचं प्रोजेक्ट करतायत, शाळेतली मुलं त्यांचा समस्या घेऊन त्यांचं प्रोजेक्ट करतात, आणि त्यांचा गायडन्ससाठी ही कॉलेजमधली मुलं जी आहेत ती मदत करतायत, असं घडायला लागलं. पण हळूहळू याचा आकार इतका मोठा होत गेला, कधीतरी असं वाटलं प्रशाल्याला की अरे इथं पूर्ण वेळ जर का अध्यापक असेल तर मजा येईल, पण तो शिक्षक तसा असून चालत नाही. म्हणजे त्याला फक्त पुन्हा मगाशी म्हटलं जसं अकॅडमिक फक्त कळलेलं असून चालत नाही, त्याच्या स्वतःची वृत्ती ही धडपडी असायला लागते. आणि त्यामुळे असा एक दादा सापडला आणि आज तो या धडपड प्रयोगशाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करतोय. धडपड प्रयोगशाळेमध्ये बऱ्याच प्रकारची मुलं येत असतात आणि कधी कधी काही मुलं असे असतात की ज्यांना काहीच करून बघायचं नसतं, तर त्यावेळेस काय करायचं? मग त्यावेळेस आम्ही त्यांना शिक्षक म्हणून चॅलेंजेस देतो की तुम्ही हे करून बघा, तुम्ही ते करून बघा. कधी कधी त्यांना चॅलेंजेस ती जड वाटतात, मग त्यावेळेस आमचं काम असतं की ते थोडीशी ब्रेकडाऊन करून सोप्या चॅलेंजपासून सुरुवात करा, अजून एक स्टेप खाली या, अजून एक स्टेप खाली या, असं करत करत त्यांना जिथे कम्फर्टेबल वाटेल, त्यांना जिथे स्टार्ट करावं असं वाटेल अशा ठिकाणी त्यांना आणावं लागतं, आणि मग त्यांच्याकडनं प्रोजेक्ट्स किंवा प्रॉडक्ट्स तयार करून घ्यावी लागतात. कधी कधी अशी मुलं येतात की ज्यांच्या डोक्यात फिक्स असतं की मला आता हेच करायचं आहे, मला ह्याच्यापेक्षा ह्याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही आहे, ह्याच्यामध्ये मी काही चेंज करून बघणार नाही, मग त्यावेळेस त्यांना संधी द्यावी लागते की तुम्ही हे करून बघा. ते करून बघितल्यानंतर त्यांना त्याच्यामधल्या उणीवा जाणवतात, त्याच्यामध्ये काय प्रोसेसमध्ये अडथळे येतात ते जाणवतात, काही गोष्टी त्यांच्या शक्तीच्या पलीकडे असतात किंवा त्यांना जमत नाहीत, मग त्यावेळेस काय करायचं, मग तेव्हा ती मुलं परत आपल्याकडे येतात. मग त्यावेळेस शिक्षकाचं काम आहे की त्यांनी थोडंसं पेशंट राहणं, त्यांनी वाट बघणं हे खूप गरजेचं असतं. मग त्यावेळेस मुलांना एक्सप्लोअर करू देणं, आणि मग ते एक्सप्लोअर करत असताना काही हॅझार्ड होणार नाही ना किंवा मुलांना काही दुखापत होणार नाही ना याची काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं असतं. विद्यार्थ्यांचा विचार केला तर प्रयोगशाळेत काम करताना मुलं बऱ्याच गोष्टी शिकतात. उदाहरणार्थ त्यांना काही जर प्रॉडक्ट डेव्हलप करायचं असेल तर प्रॉडक्ट डेव्हलप करताना त्यांना टीम लागते, आणि मग टीममध्ये काम करताना वेगळ्या वेगळ्या स्किल्सचा त्यांना उपयोग होतो आणि ती मुलं वेगवेगळी स्किल्स शिकतात सुद्धा.
उदाहरणार्थ आपल्या डोक्यातले काही आयडिया मुलांना जर मांडायची असेल तर त्यांना कम्युनिकेशन स्किलची गरज पडते की माझ्या डोक्यात काय आहे ते माझ्या टीम मेंबर्सना मी कसं समजावणार. त्यानंतर एखादा प्रॉडक्ट वर्क होत नसेल, काही प्रॉब्लेम येत असेल, तर त्याच्यावर अनेकदा काम करून बघावं लागतं. मग तिथे मुलं चिकाटी, पेशन्स या गोष्टी शिकतात. त्यानंतर झालेलं काम जर कोणाला दाखवायचं असेल ज्याला त्यातलं काहीच माहिती नाही आहे, प्रोजेक्टमधलं काहीच माहिती नाही आहे, मग त्यावेळेस ते तुम्ही कसं प्रेझेंट करणार, मग त्यातनं मुलं प्रेझेंटेशन स्किल शिकतात. दुसरं असं की म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं खरं तर बघायला गेलं तर एखाद्या कॉम्पिटिशनला आपण जेव्हा उतरतो किंवा प्रॉडक्ट घेऊन जातो त्यावेळेस समजा फेल्युअर आलं तर त्याच्याशी आपण कसं डील करणार. समजा आपण हरलो तिथे, आपलं बक्षीस नाही मिळालं, तर मग आपण त्याच्याशी कसं डील करणार आणि मग त्यातनं उभं राहून पुन्हा प्रयत्न कसे करणार आणि त्याच्या सुधारणा कशा करणार. तर ह्या गोष्टी मुलं शिकतात. अर्थात आपल्याला जी गोष्ट येत नाही आहे ती दुसऱ्याकडनं कशी करून घ्यायची किंवा आपल्याला जे येतं आहे ते आपण कसं कॉन्ट्रीब्यूट करायचं, तर हे टीममध्ये मुलं शिकतात. त्यामुळे इथे प्रोजेक्ट्स होणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी टीम्स असणं, त्या वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्सना उतरणं हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. आता ही धडपड प्रयोगशाळा पाहिल्यानंतर असं वाटू शकतं की आता आमच्याकडे एवढी सगळी साधनं नाही आहेत, जागा नाही आहे, मग आम्ही आमच्या शाळेमध्ये ही जागा उभारू शकतो का. तर मला असं वाटतं की ही साधनं किंवा जागा असणं महत्त्वाचं नाही आहे, तर हा विचार असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हा जर विचार असेल तर तुम्ही आहे त्या जागेमध्ये, आहे त्या लोकांसोबत, आहे त्या साधनांमध्ये अशा प्रकारची लॅब सुरू करू शकता. म्हणजे उदाहरणार्थ आसाममध्ये पूर येतो आणि मग मुलांना शाळेत जायला अडचण होते, मग त्यांनी काय करायचं, तर त्यांनी या प्रकारचा विचार करून त्यांच्याकडे जे मटेरियल अवेलेबल आहे, लोकली अवेलेबल आहे, त्याचा वापर करून त्या प्रश्नावरती उपाय शोधायचा. असं केलं तरी त्याला आपण धडपड प्रयोगशाळा किंवा मेकर स्पेस म्हणू शकतो. दोन हजार 2010 या धडपड प्रयोगशाळेचा पहिला विचार झाला, पण त्यानंतर लॅब नसतानाही 2012 मुलींनी प्रोजेक्ट्स करून गुगल सायन्स फेअरमध्ये रेकॉग्निशन मिळवलं. त्यानंतर 2013 नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेसमध्ये त्यांचा प्रोजेक्ट सिलेक्ट झाला, त्याला आपल्याला गोल्ड मेडल मिळालं. तर त्यावेळेस या प्रकारची काही फॅसिलिटी अवेलेबल नव्हती आणि जे काही आहे त्याच्यामध्ये आपण फिजिक्स लॅबमध्ये म्हणा किंवा केमिस्ट्री लॅबमध्ये म्हणा तिथले ॲपरेटस वापरून हे सगळे प्रोजेक्ट केले. सुरुवातीच्या काळात मला आठवतं आहे की मी आणि आपल्या प्रणव दादा आम्ही जुन्या बाजारात गेलो होतो आणि खरोखरीच सांगतो की चांगल्या दर्जाची अतिशय कमी किमतीमध्ये अशी सगळ्या प्रकारची उपकरणं ही जुन्या बाजारात मिळतात. ते जंक यार्ड हेच खरं तर धडपड प्रयोगशाळेचं मुख्य साधन आहे. आज तुम्ही जे काही याच्यात बघता आहात ती प्रयोगशाळा एका रात्रीत उभी राहिलेली नाही आहे. आधी फंड्स आले, मग इक्विपमेंट्स आली, मग कामाला सुरुवात झाली, असा त्याचा प्रवास नसून कामाला सुरुवात केली, मग आडेल तिथं इन्स्ट्रुमेंट्स आणत गेलो आणि त्यासाठी लोक चांगलं काम करताय म्हणलं ते पैसे पण देणग्या पण द्यायला लागले, अशी ती प्रयोगशाळा ही उभी राहील. नीती आयोगाने भारतभरामध्ये साधारण 10,000 अटल टिंकरिंग लॅब्स ची योजना आणलेली आहे. धडपड प्रयोगशाळा ही अटल टिंकरिंग लॅब पण आहे. शिक्षकांना काही विषय शिकवताना काही अडचणी येतात, अगदी तुम्ही इतिहासाचे शिक्षक असाल, विज्ञानाचे शिक्षक असाल, गणिताचे शिक्षक असाल, तर तुम्हाला जर काही अडचणी येत असतील, तुम्हाला काही मुलांना मॉडेल्स दाखवायचे आहेत, मुलांकडनं काही करून घ्यायचं आहे, तर या अटल टिंकरिंग लॅब्सचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो. तर या अटल टिंकरिंग लॅब्स कम्युनिटी लॅब्ससुद्धा आहेत, त्यामुळे त्या कम्युनिटीनी वापरल्या पाहिजेत. आजूबाजूच्या शाळांमधल्या मुलांनी तिथे यायला हवं. तर हे कसं करून घ्यायचं याच्या गाईडलाईन्स तुम्हाला नीती आयोगाकडनं मिळतील, अटल टिंकरिंग लॅब्सच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळतील. धडपड आपल्या शाळेमध्ये का असावी असा साहजिक प्रश्न आपल्या मनामध्ये येईल. मला असं वाटतं की याचं उत्तर मुख्याध्यापकांच्या विजनमध्ये आहे. त्यांना काय घडवायचं आहे आपल्या शाळेमधनं? प्रयोग करणारी मुलं घडवायची आहेत, पेटंट मिळवणारी घडवायची आहेत, संशोधन करणारी मुलं घडवायची आहेत, या देशाचा खरोखरीच विकास करणारी मुलं घडवायची आहेत. काय उद्दिष्ट आपल्या शिक्षणाचं आहे? ज्याने काहीतरी मोठं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी धडपड सारख्या प्रयोगशाळांना पर्याय नाही आहे. जर का आपल्या शाळांमधनं काहीतरी वेगळं घडवायचं असतील, वेगळं संशोधनं करणारी वगैरे अशी मुलं घडवायची असतील, प्रश्न सोडवणारी माणसं घडवायची असतील, तर मला असं वाटतं की धडपड हे त्यातलं एक महत्त्वाचं साधन आहे, एक साधन आहे, आणि ते आपल्या शाळांमध्ये असावंच लागेल.
मेकर स्पेस मध्ये आपल्याला जे प्रॉब्लेम्स दररोज सापडतात त्याचे सोल्युशन्स प्रोटोटाईप किंवा प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट आपल्याला इथे टेस्ट करून बघता येतात. मी पाचवीपासून इथं येतोय. खूप सारे प्रोजेक्ट मी 9वी 10वीत केलेत आणि आत्ता 11वीत असूनही मला परत यावं असं वाटतं आणि माझे आयडियाज हे एक्सप्लोअर करावं वाटतं. धडपड प्रयोगशाळेत थ्रू रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कार्पेंट्री आम्ही आमचे थॉट्स खूप चांगल्या पद्धतीत एक्सप्रेस करू शकतो आणि इथे खूप गोष्टी करण्याचं फ्रीडम सुद्धा मिळतं. जेव्हा मी माझ्या मित्रांना सांगतो की आज शाळेत मेकर स्पेसचा तास झाला तेव्हा ते मला म्हणतात की तुमची शाळा तुम्हाला किती वेगवेगळ्या वस्तू हाताळायला देते. आम्ही धडपड प्रयोगशाळेत चुका करून बरोबर दिशेला कसं जायचं हे शिकतो आणि हे शिकता शिकता आयडियाज इलॅबोरेट करतो आणि स्वतःचा एक क्रिएटिव्ह पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप करतो. मला आधी इलेक्ट्रॉनिक्समध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता पण जेव्हा आमचा धडपड प्रयोगशाळेमधला पहिला प्रोजेक्ट झाला तेव्हा मला वाटलंच नव्हतं की हे मी केलंय. धडपडमध्ये ना सारखं काही ना काहीतरी होत असतं. या सोल्डरिंग गननी एकदा मला भाजलं होतं तेव्हा थोडी डिमोटिवेट झाले होते पण नंतर अजून एक सर्किट जमलं ना तेव्हा परत आवडायला लागलं. या लॅबमध्ये काम करण्यासाठी तुम्हाला प्रिसाईज मेजरमेंट्स आणि गुड व्हिज्युअलायझेशन स्किल्सची गरज असते. यू ऑल्सो नीड फोकस अँड पेशन्स बट डिस्पाईट ऑल दिस तुम्ही घेतलेल्या कष्टांचं जे फळ असतं दॅट इज रिअली व्हेरी गुड अँड दॅट मेक्स वर्किंग इन दिस लॅब रिअली फॅसिनेटिंग. धडपडमध्ये आपल्या मनात ज्या आयडियाज असतात त्या आपण वुडवर्किंगच्या मशीन्स वापरून त्या लोकांपर्यंत पोहोचवू शकतो आणि त्याचबरोबर आपले मोटर स्किल्स आणि हँड आय कोऑर्डिनेशन पण वाढतं आणि ह्याचा आपल्याला भविष्यात पण उपयोग होऊ शकतो. मला असं पण सांगा असं वाटतं की धडपड म्हणजेच मेकर स्पेस ही एक अशी जागा आहे जिथे आपण आपले क्रिएटिव्ह स्किल्स मोठ्या एक्सटेंट पर्यंत वाढवू शकतो. इथे आपण वेगळ्या वेगळ्या माध्यमातून काम करतो म्हणजे इथे सगळंच करता येतं जे तुम्हाला वाटेल ते करता येतं.